1997 साली पिंपरी चिंचवड जैन महासंघाकडून एक मोठी धान्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची व्याप्ती वाढत जाऊन महावीर फूड बँकेची स्थापना डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी केली. पुण्यातही विजयकुमार मरलेचा यांना अध्यक्षपद देऊन या उपक्रमाची व्याप्ती वाढवली. या उपक्रमाअंतर्गत अनेक अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतिमंद विद्यार्थ्यांच्या संस्था, गरजू व्यक्ती आणि जे जे संपर्क करतात त्यांना या धान्यांचं वाटप केलं जातं. आजही पुणे महावीर फूड बँक व वंचित विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना धान्य आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय. यावेळी महावीर फूड बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोककुमार पगारिया, पुणे शाखेचे अध्यक्ष विजयकुमार मरलेचा, मीनाताई कुर्लेकर, विलासजी चाफेकर, आनंदजी सराफ उपस्थित होते. 1997 साली हा उपक्रम पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या माध्यमातून आम्ही चालू केला. त्यापूर्वी आम्ही नागपूरला एका महावीर फूड बँकेच्या तिथं जी मूळ संकल्पना जी आहे मुठ्ठीभर अनाज योजना, त्या नागपूरला त्या प्रोजेक्टला आम्ही भेट दिली होती. याच्यामध्ये मूळ कल्पना अशी होती की रोज मुठभर धान्य तुम्ही त्या डब्यात टाका, महिन्यानंतर 5 किलो धान्य गोळा होईल आणि 5 किलो धान्य दर महिन्याला तुम्ही ज्यांना ज्यांना या ठिकाणी गरज आहे अशा संस्थाला देण्याचा हा त्यावेळेचा आमचा या ठिकाणी उपक्रमची मूळ कल्पना ती. अशा पद्धतीने आम्ही डबे केले, 200-250 डबे तयार केले, 200-250 सभासद केले, ते सगळे आम्ही डबे त्यांना पॅकेट्स म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो ते कॅन म्हणू आपण त्यांना, ते आपण सगळ्यांना दिले आणि ते मंदिरात ठेवून रोज आठवणीने मंदिरात आपल्या घरच्या दर्शन करताना एक मुठभर गहू असतील किंवा तांदूळ असतील किंवा ज्वारी असेल मुठभर धान्य त्या डब्यामध्ये टाकायचं. आणि जर आपण असा प्रयोग हा 30 दिवस केला, तुम्ही जरी आत्ता घरी केला तर कळेल की महिन्याने 5 किलो धान्य बरोबर गोळा होतं. आणि आमचे 200-250 मेंबर झाले, दर महिन्याला ते कॅन गोळा करायचा, आमच्याकडं या ठिकाणी तो उपक्रम असायचा आणि आम्ही ती मोहीम काढायची, दर महिन्याला गोळा करायचे. आम्ही मोठमोठ्या या ठिकाणी प्रतिथयश समाजसेवकांना बोलून हा कार्यक्रम धान्य वाटपाचा केला. नंतर आमच्या डोक्यात या ठिकाणी अशी कल्पना आली की आपण यानिमित्ताने फक्त दर महिन्याला 5 किलो धान्य घेतो. वस्तुतः जर एखाद्या व्यक्तीला 50 किलो धान्य देण्याची त्याची जर या ठिकाणी ताकद आहे, क्षमता आहे, तर आपण 5 किलो धान्य का घ्यायचं. आणि दुसरा आम्हाला त्रास व्हायला लागला की 200 लोकांकडनं दर महिन्याला हे धान्याचे जे डबे आहेत ते गोळा करण्याचे या ठिकाणी त्रास व्हायला लागला आम्हाला. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी थोडीशी संकल्पनेत बदल केला आणि दर महिन्याला करण्याच्याऐवजी आम्ही वर्षातून या ठिकाणी 2 किंवा 3 या ठिकाणी कशा पद्धतीनं पोती धान्याची पोती खरेदी करून ती कशी देता येईल गरिबांना अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला. आणि तो कसा प्रयत्न केला की आम्ही ते मेंबर्स लोकांना सांगितलं की आपण 60-50 किलोचं पोतं जे आहे ते आपण घेऊ. त्यावेळेला कदाचित 500 रुपये वगैरे असायचे किंमत. आम्ही दर महिन्याला 500 रुपये एका माणसाकडनं गोळा करायचेत. महावीर जयंतीच्या दिवशी, पर्युषण महापर्वाच्या दिवशी असे जे जे धार्मिक कार्यक्रम असतील त्यावेळेला गोळा करायचे आम्ही. आणि ते गोळा करून या ठिकाणी त्याच्या माध्यमातून 100 पोती, 200 पोती जसे जसे पैसे गोळा होतील तसे गोळा करायचे. आणि अनाथ संस्था, मतिमंद विद्यार्थ्यांच्या संस्था, गरजवंत संस्था, गरजवंत इंडिव्हिज्युअलसुद्धा काही लोकांना आम्ही ते दिलेले आहेत, काही जे लोक आमच्याकडे संपर्क ज्यांनी केला. तर अशा पद्धतीनं तो कार्यक्रम उपक्रम चालू केला आणि पोत्यांच्या माध्यमातून आम्ही धान्य गोळा केल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त धान्य गोळा झालं आणि जास्तीत जास्त लोकांना संस्थांना आम्ही ते देऊ शकलो. हे करत असताना हा उपक्रम आमचे पुण्याचे मित्र ज्येष्ठ समाजसेवी विजयकुमार मरलेचा यांना हा उपक्रम फार आवडला आणि त्यांनी मला या ठिकाणी उपक्रमाच्या संदर्भामध्ये अशी मागणी केली की तुमचं कार्यक्षेत्र हे पिंपरी चिंचवड आहे, मी पुण्यामध्ये हे कार्य करू इच्छितो, पुण्यामध्ये महावीर फूड बँकेची शाखा आम्हाला द्या, आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू. विजयकुमारजी मरलेचा यांना पुणे शाखेचा अध्यक्ष केला आम्ही आणि एरवी पुण्याच्या एखाद्या संस्थेची शाखा पिंपरी चिंचवडला उघडते, पण या महावीर फूड बँकेची शाखा पिंपरी चिंचवडच्या महावीर फूड बँकेची शाखा पुण्यात उघडली. आणि पुण्यामध्ये विजयकुमार मरलेचा यांनी गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं या महावीर फूड बँकेचं काम केलं. म्हणजे अगदी ते धान्य रथ दरवर्षी महावीर जयंतीला काढतात, तो रथ आजूबाजूला असलेले सगळे लोक त्या रथामध्ये धान्य गोळा करतात, रथामध्ये धान्य देतात किंवा पैशाच्या माध्यमातून देतात. आणि चांगल्या पद्धतीनं एका दिवसामध्ये
5 ते 10 हजार किलो त्या दिवशी धान्य गोळा. आजपर्यंत महावीर फूड बँक पुणे, महावीर फूड बँक पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून साधारणपणे 6 लाख किलो धान्य गोळा करून ती गरजवंत संस्थांना, गरीब संस्थांना, आवश्यक ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे अशा गरजवंत संस्थांना आम्ही देण्यात आलेला आहे. हा महावीर फूड बँकेचा उपक्रम अशा पद्धतीनं यापुढेही चालू राहील, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा संकटकाळ किंवा असा कुठलाही येण्याची आवश्यकता नाही. प्रसंग आम्ही सातत्यानं हा प्रोग्राम चालू आहे. ज्या ज्या वेळेला आम्हाला या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी मिळेल त्या त्यावेळेला महावीर फूड बँकेच्या वतीनं, पुणे शाखेच्या वतीनं, आमच्या शाखेच्या वतीनं या ठिकाणी हा उपक्रम चालू ठेवतो. त्यामुळे मी या ठिकाणी विजयकुमारजी मरलेचा आणि त्यांच्या सर्व सहकारी पुण्यामध्ये जे आनंद ग्रुप त्यांचा ग्रुप आहे तेही या ठिकाणी याचं संचालन करतायत, त्या सर्वांना धन्यवाद देतो की महावीर फूड बँकेची संपूर्ण जी संकल्पना होती ती संकल्पना तुम्ही मोठ्या प्रमाणावर राबवली आणि पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने हे कामकाज चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमचे निगडीचं जैन मंदिर आहे, भगवान महावीर जैन मंदिर, त्या ठिकाणी अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अनेक वर्ष हे काम चालू आहे. सर्वच लोक तिथे काम करतायत, त्यामुळे अशा पद्धतीनं महावीर फूड बँकेच्या संकल्पनेमधून या ठिकाणी वर्षभर लोकांना ज्या ज्यांना गरज आहे, एरवी काय होतं, ज्यांना ज्यांना गरज आहे अशा वेळेला आमचं धान्य नसेलही तरीसुद्धा आम्हाला फोन येतात, आम्ही त्यांना गोळा करून धान्य देतो. तर अशा पद्धतीनं महावीर फूड बँकेचं नाव समाजामध्ये अशा पद्धतीनं झालेलं आहे की ज्यांना धान्याची गरज आहे त्यांना महावीर फूड बँकेच्या वतीने धान्य निश्चित मिळेल. आत्ता आम्ही परवा जो कार्यक्रम केला पुण्यामध्ये वंचित विकास नावाची संस्था आहे, वंचित विकास संस्थासुद्धा गरजवंतासाठी काम करते. आम्ही महावीर फूड बँक आणि वंचित विकास या पुणे महावीर फूड बँकेची पुणेची शाखा विजयकुमारजी मारलेच्या यांच्या नेतृत्वाखाली आता योगायोगाने वंचित विकासचेही ते अध्यक्ष आहेत. तर महावीर फूड बँकेच्या माध्यमातून आणि वंचित विकास संस्था या संयुक्त विद्यमाने परवा आम्ही या ठिकाणी दिवाळीसाठी फराळासाठी आवश्यक असणारी मध्ये साखर असेल, तूप असेल, दिवाळीचे काही साहित्य असेल याचं पूर्णपणे एक पॅकेट करून या ठिकाणी साधारणपणे 50 पेक्षा जास्त लोकांना त्या दिवशी त्याचं वितरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला विजयकुमारजी मरलेचा यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला. मी संस्थापक अध्यक्ष म्हणून हजर होतो, पण त्या वंचित विकासचे संस्थापक अध्यक्ष विलासजी चाफेकर असतील, या ठिकाणी कुलकर्णी असतील, असे या ठिकाणी मरीच मान्यवर मेनाताई कुर्लेकर या वंचित विकासच्या या ठिकाणी प्रमुख आहेत. या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली आणि ते चांगल्या पद्धतीने त्यावेळेला हे धान्य वाटप करण्यात आलं, वस्तू वाटप करण्यात आलं. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.